अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक विधान हे भाजपच्या नेत्यांनी केलेलं आहे। एक पदाधिकारी म्हणून नाही तर एक महिला म्हणून मी समस्त महिला वर्गांच्या वतीने याचा जाहीर निषेध करते। खरं तर महिलांच्या संस्कारावरती यामध्ये बोट ठेवले गेले, महिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला गेलेला आहे। म्हणून या भाजप नेत्यांनी महिलांची माफी मागावी। आणि हे जे विचार मांडले गेलेत हे एका मनोरुग्ण प्रवृत्तीचे विचार आहेत। कोणत्याही मुली स्वतःवर अत्याचार व्हावेत म्हणून त्या ठिकाणी कुठे जात नाही। जितकी संस्काराची गरज मुलींवरती आहे तित्याही पेक्षा काकणभर सरस संस्कार हे पुरुषांवरती झाले पाहिजेत। आणि अशी वक्तव्य जेव्हा केली जातात तर खऱ्या संस्काराची गरज या भाजप नेत्यांना आहे। कारण की जेव्हा आपण एक लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात, त्या भागाचे त्या समाजाचं नेतृत्व करत असतात, त्यावेळी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आपण लोकांचे प्रश्न मांडावेत, महिलांच्या सुरक्षितेचे प्रश्न मांडावेत, त्याच्या उपाययोजना कराव्यात, याबद्दल बोलायला हवं। पण ज्यावेळेस आपण अशा पद्धतीची बेतार आणि गारडे वक्तव्य करत असतात त्यावेळेस एक फार मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे की यांच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का नाही, आणि असेल तर तो सडलेला। अशा पद्धतीचा भाजप पक्षाचा सातत्याने हा भुरका फाडला जातोय। महिलांना दुय्यम लेखणं, महिलांना दुय्यम वागणूक देणं, त्यांच्यावरती टीका करणं, ही जी प्रवृत्ती भाजपची आहे ही विचारांची विषवल्ली कुठेतरी समाजात पसरत आहे। त्याच्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने गुन्हेगारीला निश्चितपणाने प्रतिसाद देणार आहे, गुन्हेगारी फोफवणारी आहे, आणि महिलांना असुरक्षितता ज्या पद्धतीने वाटते त्याला ही निश्चित धोकादायक आहे। म्हणून मला असं वाटतं ज्या पीडितेला आपण न्याय देणार आहोत त्याच्यासाठी आपण काय कायदा सुव्यवस्था आणलं तर नाही, त्या पीडितेच्या बाजूने आपण न्याय मांडत असताना आपण काय उपाययोजना करू शकतो याबद्दल बोलण्यापेक्षाही लोक अशा पद्धती शकतो याबद्दल बोलण्यापेक्षाही लोक अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करत असतील तर आरोपी इतकेच ते देखील दोषी आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ही मागणी मी करते आणि या वक्तव्याचा जाहीर निषेध करते।